शकुंतला नरवडे मीच्या माहिती किचनमध्ये स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला वांग्याची भाजी, आपले गावरान वांगे आणलेले आहेत मस्त, तर ते वांग्याची भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी वांगे घेतले आहेत अर्धा किलो अंदाजे, दोन मोठे कांदे घेतले आहेत मध्यम आकाराचे आहेत, आणि शेंगदाणे घेतला. मी शेंगदाण्याचं कूट करून टाकणार आहे त्याच्यात, आणि भाजी जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी नाही करा, मध्यम करणार आहे. तर आपण आता वांगे चिरून घेऊ, दाखवते तुम्हाला नंतर. मग चला, आता मी वांगे कापून घेतलेले आहेत आणि किडके निघाले, तर भाजी काही पुरेशी होणार नाही म्हणून अशा वेळेस आपल्या घरात बटाटे असते तर मी दोन बटाट्याची पुडी करून टाकलेले आहे त्याच्यात. आणि आता हे शेंगदाण्याचं कूट करून घेऊ आपण अगोदर. शेंगदाण्याचं मी काय सालं काढत नाही. आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्याचं आपण जाडसर कूट करून घेऊ. कढाई ठेवलेली गरम झालेली कढाई, तर आपण त्याच्यात तेल टाकून घेऊ. आता तेल तापलं, आपण याच्यात एक चमचा मोहरी घालू, मोहरी थोडीशी तडतडून घेऊन मग जिरे टाकू. मोहरी तडतडली असं जिरे टाकून घेऊन गॅस भाजी करून ठेवायचं. आता ते पण भाजलेले आपले, तर त्याच्यात आपण कांदा टाकू, त्याला परतून घेऊ. कांदा भाजलेला आहे, जास्त नाही भाजायचं, हलका गुलाबी झालेला आहे. तर त्याच्यात आपण आता हिंगा टाकू एक अर्धा चमचा, आणि थोडीशी हळद टाकू अर्धा चमचा, आणि लाल तिखट छोटे दोन चमचे. परतून झालेलं आता याच्या भाई आपण कोथंबीर पण टाकून देतो. आता वांगे याच्या पुढे मी पहिलं पाण्यातच टाकलं होतं चिरून, कारण पाण्यातच चिरून टाकायचं नाही तर काळ्या पडत त्या पुढी. ते पाणी टाकून दिलं आणि परत दुसऱ्या पाण्यात धुवून घेतलं मी. आता पुढे घालत नाही त्याच्यात आपण थोडं पुरतं मीठ घालून घेऊ. आता याला आपण झाकण ठेवून शिजायला ठेवणार आहे, तर त्यासाठी आम्ही इकडे साईडला गरम पाणी केलं होतं. म्हणजे भाजी पण पटकन शिजून आणि चांगली चमचमीत भाजी दिसेल, तर याचं आपलं शिजण्यापुरतं पाणी टाकू याला. आता मी आता शिजलं का बघत अर्ध्यापर्यंतच शिजवायची, नंतर आपल्याला सगळं कूट टाकून त्या सगळं परत शिजवायचं. तर आता आपण हे सगळ्यांचं कूट टाकू आता येतो. आता ह्या स्टेजला तुम्हाला जर अशी एकदम सुक्की भाजी करायची असली याची, तर तुम्ही तशी पण करू शकता. किंवा तुम्हाला जर रस्सा करायचा असला तर मग गरम पाणी टाकायचं असतं, जर टाकायचं असलं तर गॅस टेन तुम्ही थोडं गरम पाणी त्याच्यात मिक्स करायचं. याच्यावर झाकण ठेवू आपण पाच मिनटं परत शिजून घेऊ. चला आता भाजी शिजली का बघू आपण.
शेंगदाणे थोड टाकल्यानंतर आपण 5 मिनिटं याला शिजून दिलेले आहे. भाजी शिजलेली खूप जास्त नाही शिजवायची भाजीची चव जाते मग. आणि आता याच्यावर वरून आपण थोडी कोथिंबीर घालू. बघा आता भाजी पूर्ण तयार झालेली आहे आपली. बघा सरस झालंय, शाक भाजी सारखी झाली. बघा बटाटा बी वांग बी कांदा आणि रस्सा पण त्याच्या म्हणजे अंगा त्याच्या अंगापुरता रस्सा झालेला आहे. जास्त पण नाही कमी पण नाही. शेंगदाण्याचं कुठं जाड सरस राहू द्यायचं थोडासा. भाजी आवडली तर शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. कोणाला नाही आवडली तर डिसलाईक करा आणि सांगा मला का नाही आवडली म्हणून. धन्यवाद. आणि एक सांगायचं आहे तुम्हाला, जर मसाल्याची भाजी जर आवडत असेल, तशी गरज नाही याला, पण तुम्हाला जर मसाल्याची भाजी आवडत असली तर तुम्ही याच्यात कुठला पण आवडत असेल तुम्ही मसाला ॲड करू शकता याच्यात.